शुभप्रभात मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉग वरती स्वागत आहे. तर आज तुम्हाला थंबनेल पाहिल्याप्रमाणे कळलंच असेल की आज आपण निघालोय कुठे. तरी तुम्हाला एकदा सांगतो की आज आपण निघालोय एकवीरा आईच्या दर्शनाला. तर तिथे जाऊन आपण एकवीरा आईचं दर्शन घेणार आहोत, त्याचसोबत आपण तिथल्या लेण्या पण पाहणार आहोत. आजचा हा आपला प्रवास एकदम मस्त असणार आहे, कारण आम्ही निघालोय आता बाय ट्रेन. ऍक्च्युली जायचं ठरलेलं आमचं की गाडीने जायचं आहे, पण आता गाडीने जाणं पॉसिबल नसल्यामुळे आम्ही आता बाय ट्रेनने जायचं ठरवलेलं आहे. तर आता आम्ही रबाले स्टेशनला आहे. रबाले टू आमचं जाणं होतं कल्याण स्टेशनला. कल्याणला जाणं आता पॉसिबल नसल्यामुळे आम्ही आता रबाले टू पनवेल तिकीट बुक केलेलं आहे. तिथून मग आम्ही पनवेल टू लोणावळा जाणार आहोत. तर चला आता आपण पुढचा प्रवास एक्सप्लोर करूया. आता मित्रांनो 11:30 वाजले, तर 11:30 वाजता आपण कार्ला स्टॉपवरती पोहोचलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकत असाल, एक कामान आहे जे इथूनच आपल्याला कार्ला मंदिराजवळ जायचं आहे, म्हणजे एकवीरा मंदिराजवळ जायचं आहे. तर आपल्याला इथून रिक्षाच पकडून जावावी लागेल. तर बघूया आपण आता रिक्षाचा खर्च वगैरे काय किती येतो आहे ते, आणि मी तुम्हाला सांगेन या लास्टला की एकूण टोटल आमचा खर्च किती झाला. तर चला आता आपण पुढे जाऊया. तेच कमानीच्या जवळ आहे ना, तुम्हाला रिक्षा स्टँड मिळेल. त्या तिथून तुम्ही रिक्षा करून जाऊ शकता. तर पर पर्सन इथे 40 रुपये आहे रिक्षाला. आणि जर तुम्हाला म्हणजे पायथ्यापर्यंत पर पर्सन 40 रुपये, आणि जर वरती जायचं असेल तर मग 200 रुपये पडतात. ते आपण पायथ्यापर्यंत जाणार आहोत, तिथून आपण वरती चालत जाणार आहोत. चला आपण आता पुढचा प्रवास सुरू करूया. एकवीरा देवी मंदिर पायथ्याजवळ येऊ शकता. येथे आल्यानंतर तुम्ही त्याच्याच मागच्या बाजूने पायऱ्या दिले जे वरच्या वरती एकवीरा मंदिरासाठी जातात. तर त्याच्याच पुढच्या बाजूने तुम्ही पाहू शकता की वरती रोड जाताना दिसलं तर वरच्या बाजूलाही तुम्ही गाड्या घेऊन जाऊ शकता. तर
तर आता आपण रिक्षाने आलो, त्याच्यामुळे काही वरती जात नव्हतो, तर इथे आपण पाया पडून आता वरच्या बाजूला जाणार आहोत. जर तुम्ही प्रायव्हेट वाहनाने येत असाल तर तुमच्यासाठी इथे वरती पार्किंगची सोय पण दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पार्किंगसाठी जागा दिलेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी पार्किंग करून तुम्ही या साईडून जिथं हा जो मागे रोड दिला आहे त्या रोडने तुम्ही सरळ गडाच्या दिशेने जाऊ शकता. किंवा जर तुम्ही ट्रेनने किंवा बसने जर आला असाल तर तुम्ही खालच्या साईडून आपलं जे मंदिर आहे तिथून सरळ जाऊ शकता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकविरा देवस्थानाचा समावेश आहे. इसवी सन पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळाजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी. पुणे मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्ग संपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकविरा मातेचे मंदिर आहे. ही बौद्धकालीन प्राची लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सणापासून अस्तित्वात आहे. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. 1866 या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. या परिसरातील देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराम माता रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी कोळी, कुणबी, सोनार, पाठारे, चंद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यात देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यास येतात.
या ठिकाणी एका अशा भव्य उंच खडकामध्ये लेण्या कोरल्या गेल्या आहेत आणि त्या किती सुंदर पद्धतीने बनवल्या गेल्या आहेत तुम्ही याची अनुभूती ते आल्यावरती घेऊ शकता. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर चला आता आपण या लेण्या पाहूया. म्हणून आता एक छोटासा ब्रेक म्हणून उसाचा रस घेतलेला आहे. आता पाहू शकता तुम्ही तर आता उसाचा रस पिऊ. पुन्हा खाली जाऊन आता भूक पण लागलेली आहे तर खाली जाऊन जेवण करायचा विचार चालू आहे. तर बघूया पुढचे काय होईल ते. तोपर्यंत उसाचा रस. देवीचं दर्शन झालेलं आहे. आता खूप भूक लागली त्याच्यामुळे आता खाली जाऊन एखादं छानसं हॉटेल शोधून जेवण करायचं आणि तिथून मग आता पुन्हा लोणावळा टू ठाणे, ठाणे टू रबाले आणि रबाले टू आपण होम. तर हीच आता एक प्रोसेस असणार आहे. तर चला आता आपण बघूया आपण खाली जाऊ कुठे आपल्याला हॉटेल एखादं छानसं भेटतं आहे का. आता इकडे हॉटेलमध्ये येऊन आम्ही आता जेवायला बसलो. आता इथे येऊन आम्ही वेज थाळी मागवलेली आहे. आता ती वेज थाळी आल्यानंतर आम्ही इथे जेवण करू आणि मग डायरेक्टली आता आम्ही स्टेशनला निघणार आहोत.